महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे निकटवर्ती डेबेवाडी विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदूराव पाटील बापू यांची सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे। यावेळी हिंदूराव पाटील बापू यांनी अधिक माहिती दिली। पहा आमचे प्रतिनिधी सागर पाटील यांनी घेतलेला आढावा। कालच सातारा जिल्हा नियोजन मंडळाच्या कमिटीवर माझी निवड झाली। खऱ्या अर्थानं नियोजनमध्ये मी गेले 10 वर्षापूर्वी काम केलेलं आहे। 10 वर्ष सातत्यानं नियोजनमध्ये काम केलं, तिथल्या कामाचं मला चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे। जिल्हा परिषदेमध्ये 10-20 वर्ष काम केल्यानंतर आणि नियोजनमधल्या कामाचे काही अनुभव आणि याचा उपयोग करून देवगडी विभाग आणि पाटण तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आणि वाडीवस्तीमध्ये विकास पोचवण्यासाठी मी यशस्वी झालो। त्याच पद्धतीनं आत्ता माझ्या पक्षानं आणि पृथ्वीराज चव्हाणाने सगळ्यात जास्त मनावर घेऊन आज आपली नियोजन मंडळावर नियुक्ती केलेली आहे। याचा योग्य पद्धतीचा वापर करून देवगडी विभाग आणि पाटण तालुका सर्व कोणकोणत्या ठिकाणी काय काय काम करायचं ह्याचं नियोजन गेल्या 5-25 वर्षामध्ये माझ्याकडे पूर्णपणे आहे आणि अशा पद्धतीनं ते नियोजनबद्ध कार्यक्रम करून मिळणाऱ्या विकास फंडाचा आणि असणारे आज आता नियोजनमध्ये येणारे अतिवृष्टीसाठी आलेले पैसे याचा पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्या फंडाच्या माध्यमातून पाटण तालुक्याला जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीने निधी कसा मिळेल आणि पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानग्रस्तांना कशा पद्धतीनं दिलासा मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी आणून त्या पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा निश्चित स्वरूपात मी प्रयत्न करेन। माझ्या असणाऱ्या अनुभवाचा योग्य पद्धतीनं वापर करून लोकांच्यापर्यंत विकास पोचवणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हे काम सातत्यानं या पिरियडमध्ये मला करण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेली आहे। त्या सर्व सूचनांचं योग्य पद्धतीचं पालन करून काँग्रेस पक्षाला मजबूती आणण्याचं या माध्यमातून आणि पुन्हा एकदा या पाटण तालुक्यामध्ये काँग्रेस बळकटीसाठी या पदाचा चांगल्या पद्धतीचा उपयोग करून सक्षम अशा पद्धतीची काँग्रेस ह्या तालुक्यात उभी करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं करणार आहे। त्याला पृथ्वीराज चव्हाणांची नेहमी सातत्यानं मला साथ आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने माझा पक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण माझ्या पाठीशी उभे राहतील याची मला खात्री आहे। सर्व शक्तीनिशी असणाऱ्या सहयोगी पक्षांच्या सान्निध्यात राहूनसुद्धा आणि त्यांच्याबरोबरीनं एकत्रित काम करून ह्या पाटण तालुक्यात आम्ही तिन्ही पक्ष समन्वयाच्या भूमिकेतून चांगल्या पद्धतीचा विकास पाटण तालुक्यात कशा पद्धतीने करायचा याबद्दल आम्ही सर्व योग्य पद्धतीने काम करू।